नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी माझ्याकडे सगळ्या रेकॉर्डिंग्स आहेत राष्ट्रवादीबाबत करुणा मुंडे यांनी केलं खळबळजनक वक्तव्य चला तर पाहूया नेमकं प्रकरण काय आहे उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांचा मोठा विजय झाला आहे मात्र जयश्री जाधव यांच्या विजयापेक्षा करुणा मुंडे यांच्या लढण्याची सर्वात जास्त चर्चा झाली आहे त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीसह करुणा मुंडे यांनी कशा पद्धतीने निवडणूक लढवली यासह करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत त्याबाबत मॅक्स वुमनशी बोलताना करुणा मुंडे यांनी बोलताना सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर देखील खळबळजनक आरोप केला आहे आजपर्यंत कोणीसुद्धा मला व धनंजय मुंडे यांना घरी बोलवून तुमच्यामध्ये नेमकं काय चालू आहे याबद्दल विचारण्याची किंवा यावर बोलण्याची सौजन्य सुद्धा केलं नाही आज आमच्यामध्ये इतकं भांडण सुरू असताना देखील मला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं पण मला एका नेत्याचा सोडापण एका महिला म्हणून सुद्धा कोणी माझ्या पाठीशी उभं राहिलं नाही एक महिला म्हणून सुप्रिया सुळे शरद पवार यांनी मला धनंजय मुंडे यांना बोलून एकदाही काय चालू आहे याबद्दल साधं विचारलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज इतकीही माणुसकी राहिली नाही धनंजय मुंडे यांना पक्षाचा पूर्ण सपोर्ट आहे पार्टीचा सपोर्ट आहे का हे देखील मी आता सर्वांना सांगणार आहे या सगळ्यांचं रेकॉर्डिंग माझ्याजवळ असल्याचा खळबळजनक खुलासा करुणा धनंजय मुंडे यांनी मॅक्सुवनशी बोलताना केला आहे मित्रांनो तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद